हेलो भाई, क्या हाल है? सुबह सुबह धूप में खड़े हो भाई, क्या हाल है? हाँ, सो फार सो गुड ना। ओके, और गुड मॉर्निंग गाइस। अभी हम पहुँचे हैं गुजरात के गांव में, वडोदरा हलोल हरिपुरा में, मेरी बुआ का गांव है। तो इस गांव की स्पेशलिटी ये है कि यहाँ पर सिर्फ एक ही कास्ट के लोग रहते हैं, जो इनके बिरादरी के हैं। हेलो, गुड मॉर्निंग गुजरात, दिस इज़ आर गुजरात होम। यार ये घर है, बड़ा औसम घर है। और गुजरात में मैं पहली बार आया हूँ, तो ये जो है वो वडोदरा में है। मस्त गाँव है आजी, मस्त गाँव है। आपली गाडी उभी आहे, मस्त घर आहे पण। आणि हा आपला बंगलो आहे जिथे आम्ही आता स्टे करतोय। हॅलो भाई, क्या हाल आहे? सुबह सुबह धूप में खड़े हो भाई, क्या हाल आहे? हां, सो फार सो गुड ना। ओके, ए वरुण, तू ब्रश केला ना? ओके, ए आपण ना नंतर ना टेरेसवर जाऊ आणि टेरेसवर थोडं मजा करू। ओके, चल मी थोडा ब्रश वॉश करतो अँड दॅन वी विल गो फॉर सम ब्रेकफास्ट। आणि ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर आपण बाहेर जाऊ फिरायला। काका असं म्हणतात की आज स्टॅच्यू ऑफ युनिटीला नाही जायचं, उद्या जायचं असं म्हण, आत्ता असं म्हणत होती। गरम पाणी मला ठेवलं ना? ओके, ठीक आहे, तुला पण पाहिजे? चल वरून आता आपण आंघोळ वंघोळ करू आणि मग नंतर मग थोडा फिरायला जाऊ तिथे। टिल देन सो फार सो गुड। पावागड, पावागड, पावसगड नाही यार, पावागड। इथे आपली गाडी उभी आहे। गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग। होप यू गाईज आर डूइंग ॲब्सोल्युटली फाईन। अँड दिस इज अ विलेज इन वडोदरा, वडोदरा। अँड दिस इज विलेज इज कॉल्ड, कुठे आहे विलेज? हरिपुरा हलोल। अच्छा, हे जे गाव आहे ते हरिपुरा हलोल, गुजरातमध्ये एक जागा आहे वडोदरामध्ये, एक हरिपुरा हलोल, तिकडे गाव आहे, पण सुंदर गाव आहे। आणि हे फक्त सुरव्यांचं गाव आहे, विच इज युनिकनेस इन दिस विलेज। म्हणजे गुजरातमध्ये मराठ्यांचे गावं असणं हे फक्त इथे मराठी लोकच राहतात। सही है ना? पहिल्यांदा मी असं बघितलं। अरुण, हॅलो, चिल्ली पिल्ली। आता चाललोय नदीवर आंघोळीला। नदी नाही, कॅनल मध्ये, कॅनल मध्ये चाललोय ना आंघोळीला। हा, कॅनल मध्ये चाललो आंघोळीला। हे काय ते? रेड कलर ड्रॅगन फ्लाय। भांबुर्डा, मस्त नदीवर इथे आंघोळीला गेलेलो आम्ही लोक। आता नदीतून आंघोळ करून आता बाहेर निघतोय। सो मजा आली, पण बाहेर खूप ऊन आहे यार, त्याच्यामुळे इथून थोडी नदी घरापासून लांब आहे। आय थिंक नदीतून बरोबर एक अर्धा किलोमीटर आहे, त्याच्यामुळे थोडा चालत जाणं पॉसिबल नाही। तर आम्ही आमच्या इधर जाता है बस, इधर जाता है। अपना
का चैनल है यूट्यूब पे, यूट्यूब है ना, यूट्यूब आता आम्ही चाललो आहे पावागढला। पावागढमध्ये आपली आपण गाडी उभी केली आहे, त्याच्यानंतर आपण निघतोय पावागढला। पावागढ इथून 3 किलोमीटर आहे, 3 किलोमीटरचे ना पावागढ, 3 किलोमीटर पावागढ आहे। त्याच्यानंतर मग आपण आपली गाडी उभी केली आहे आणि आता गाडी उभी करून आता आम्ही या बसने चाललो। ही बस कंपल्सरी घ्यावी लागते तिकडे चालायला, अदरवाईज तुम्हाला प्रायव्हेट व्हेकलला एंट्री नाही। आता आम्ही आलो आहे पावागढला, ही होती आमची बस। ॲट लास्ट आपण आता पोहोचलोय पावागढला। पावागढ रीच गाईज, हे आहे मंदिर, या मंदिरात जायचं आता सध्या। आणि आता हा बघा व्ह्यू जबरदस्त आहे यार। वी आर ऑन 35,000 फीट वरती आहे। गाईज देवीचं दर्शन झालेलं आहे, आता आम्ही निघालो आहे सीधा रोपवेकडे, रोपवेकडून डायरेक्ट आमच्या गाडीकडे आणि तिकडून मग घरी। खूप थकलेलो आहे, खूप जास्त शिड्या होत्या, वाटलं नव्हतं एवढ्या शिड्या असतील, पण ठीक आहे, अशा दर्शनाला आल्यावर काही असं वाटत नाही, पण सो फार सो गुड, चांगलं झालं दर्शन। तर आपला ब्लॉग जो आहे तो आपण इथेच एंड करतो।